आता थेट जाऊयात, भाजपचे नेते राम कदम बोलत आहेत की मला घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ द्या. आम्ही घाटकोपरमध्ये भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी दरवर्षी साजरी करतो. तिथे त्यांना परवानगी मागायची आम्हाला. आम्ही कोणत्याही नियमांचं भंग करणार नाही. नियमांचं पालन करत आम्हाला दहीहंडी साजरी करू द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. पण तुम्ही पाहिलं असेल की घराच्या खाली एवढा मोठा पोलिसांचा ताफा लागला आहे की त्यांची कोणत्याही क्षणी आम्हाला पुन्हा एकदा अटक करण्याची तयारी आहे. कुणाला अटक करणार? जे म्हणतायत की गर्दी न करता, थर न लावता फक्त 5 लोकांमध्ये आम्हाला आमचा सण आमच्या घराच्या बाहेर दारात साजरा करू द्या, त्यांना तुम्ही अटक करणार आहात? काय कारण? ठाकरे सरकारचा एवढा प्रखर हिंदू विरोध का? हा आमचा सवाल आहे. तांडव वेब सिरीजमध्ये देवी देवतांना शिव्या घातल्या गेल्या, ठाकरे सरकार खामोश. शर्गिल येऊन हिंदूंना सडकं म्हणून गेला, ठाकरे सरकार खामोश. रस्त्यावर हातात दगड घेऊन नारायण राणेसाहेबांच्या घरावर दगडफेक करताना कार्यकर्त्यांची गर्दी चालते, पण हिंदूंचा सण फक्त 5 लोक. 6वा आला तर कारवाई करा सरकारनं, फक्त आम्हाला 5 लोकांची परवानगी द्या. परंपरा खंडित होऊ देऊ नका आणि आमचा सण आम्हाला साजरा करू द्या, यांची मागणी आहे. मी माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. पोलीस बळाचा गैरवापर करत आम्हाला घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही. पण आज कोणत्याही परिस्थितीमध्ये ही हिंदूंची दहीहंडी, हिंदूंचा सण, ही परंपरा खंडित होणार नाही. या दहीहंडीला हा टाळा लागला आहे, हा ठाकरे सरकारनं टाळा लावला आहे. हा टाळा आम्ही निश्चितपणे तोडू आणि ही दहीहंडी आम्ही साजरी करू. तुमच्याबरोबर अनेक तरुण आलेले आहेत जे जवानांना त्यांना सुद्धा ताब्यात घेतली जाण्याची शक्यता आहे का? पोलिसांबरोबर काय बोलण्यात आलं? हे जे तुमच्याबरोबर जे गोपाल आलेले आहेत, राधा आलेले आहेत, यांच्या बरोबर तुम्ही निघत आहात, तेच बघायचंय आता. ह्या दहीहंडीचा महाराष्ट्र सरकार मान करणार, सन्मान करणार का? नेहमीप्रमाणे हिंदूंचा अपमान करतात तसा अपमान करणार का? केराची टोपली दाखवणार? कृष्ण आणि राधा आलेत, हा हिंदूंचा सण आहे. आम्ही काही म्हणत नाही की गर्दी करून साजरी करा. आम्ही तो म्हणतोय गर्दी न करता फक्त 5 लोकांना परवानगी द्या. हा टाळा ठाकरे सरकार तोडणार का नाही तोडणार याचं उत्तर हवं आहे. आम्ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती करत आहोत की त्यांनी आम्हाला घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ द्यावं. घराच्या खाली जे गोविंदा पथक आलेत त्यांना देखील पोलीस बळाचा गैरवापर करत रोखलंय. अनेक महिला आहेत त्यांना देखील रोखलंय. अशा पद्धतीनं मोगलाई ठाकरे सरकारला राबवता येणार नाही. आमची परंपरा आम्ही खंडित होऊ देणार नाही. सरकारने कितीही विरोध केला तरी दहीहंडी ही होणारच. एके ठिकाणी मनसे आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या हंड्या फोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल घाटकोपर मध्ये फोडली, आज दादर मध्ये फोडली, साकीनाका विविध ठिकाणी फोडली, मात्र तुम्हाला आढळलं जात आहे. विषय असा आहे की काल जेव्हा मंदिरामध्ये आम्ही निघालो होतो त्यावेळेस आढळलं. मंदिराच्या बाहेर गर्दी करावी, मोठ्या रांगा लागाव्यात अशी आमची कधीच अपेक्षा नाही. तुम्ही बार उघडता नियम बनवता, दारूची दुकानं उघडता नियम बनवता, तसे नियम बनवून जर ऑनलाईन दर्शनासाठी पास दिले, ज्यांनी डबल वॅक्सिन घेतले त्यांना, तर ठाकरे सरकारला अडचण काय? हजारो लोकांचं नाही होणार, पण दिवसाला 400-500 लोकांचं तरी शिर्डी सिद्धिविनायक पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन होईल. लोकांना दर्शनापासून वंचित ठेवणारे तुम्ही कोण? बिअर बार पहाटे 3 वाजेपर्यंत उघडे तुम्हाला चालतात, रात्री 10 नियम करता. सरकारच्या कुठल्याही मंत्र्यानं चलावं, तुम्हाला मीडियाचे कॅमेरे घेऊन चला आणि महाराष्ट्रात कुठल्याही भागात जा. जो बारवाला हप्ता देईल त्या बारवाल्याचं हॉटेल
हे महाराष्ट्राचं सरकार पहाटे 3-4 वाजेपर्यंत चालू ठेवत आहे. त्या हप्त्याची वाटेदारी कशी आहे, अधिकारी किती, मंत्रालयातले मंत्री किती, कोण कोण कसं कसं घेत आहे, ते हप्ते वसूल करायला आता कोणता नवीन वाज आहे, हप्ता वसुली करणारे हॉटेल पहाटे 3 वाजेपर्यंत तुम्हाला चालतात हप्ता देणारे, पण 5 लोकांनी एकत्र येऊन पारंपरिक दहीहंडी केलेली ठाकरे सरकारला का चालत नाही, आमचा सवाल आहे. ऑनलाईन दर्शन पास घेऊन जर कोणी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असेल तर ठाकरे सरकारला अडचण काय, हा आमचा सवाल आहे. म्हणून महाराष्ट्राच्या सरकारनं, माननीय गृहमंत्र्यांनी आम्हाला घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ देण्याची परवानगी द्यावी. काहीही झालं, कितीही अडवलं तरी परंपरागत असलेली दहीहंडी ही होणारच. बोल बजरंग. महाराष्ट्र की अहंकारी सरकार ने ये दहीहंडी को ताला लगाया है. ये ताला क्यों लगाया है, ये हिंदू धर्म का त्यौहार है, हम कोई भीड़ इकट्ठा करना नहीं चाहते. हमारा केवल मात्र महाराष्ट्र सरकार से यही हमारी गुहार है. तर भाजपचे राम कदम हे दहीहंडी साजरी करण्यावरती ठाम आहेत. त्यांना पोलिसांनी नोटीस देखील बजावली आहे, मात्र तरी देखील ते घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची परवानगी मागतायत. तिथे जाऊन दहीहंडी साजरी करण्याची परवानगी त्यांना हवी आहे. अर्थात सरकारला 5 जणांमध्ये दहीहंडी साजरी करण्याला काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी विचारलाय. राधा कृष्ण आणि दहीहंडी, कुलूप लावलेली दहीहंडी, प्रतिकात्मक दहीहंडी घेऊन हे पोलीस स्टेशनमध्ये जायच्या तयारीत राम कदम यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. मात्र काहीही झालं तरी 5 जणांमध्ये का होईना, दहीहंडी आणि परंपरा साजरी करण्यावर ते ठाम आहेत. या सगळ्याचे अपडेट घेत राहूस, मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.